झाली भोसल्यांची सून, जाधवांची कन्या झाली भोसल्यांची सून, शिवबांची माता झाली भाग्य कोणते अजून, शिवबांची माता झाली भाग्य कोणते अजून। हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते, नभी अभिमानाने डोलते, लक्ष देऊ नये का, मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते। नमस्कार, मी जिजाऊ बोलते। माझ्या मातीतील माणसांच्या मनात गुलामीची झालर पसरली होती, रयत निश्चित पडली होती, नव्हती गुलामीची चाल की अन्यायकारक राजवटी विरुद्ध आवाज उठवण्याची हिम्मत। अशा वेळी स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली मी बाल शिवबांना घेऊन वयाच्या 12 वर्षी पुण्यात आले। सोबत होते ते जीवा भावाचे सहकारी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार मावळ्यांच्या सहाय्याने आणि शिवबांच्या पराक्रमाने, मावळ्यांच्या सहाय्याने आणि शिवबांच्या पराक्रमाने याची सुरुवात लवकरच झाली। एक आई म्हणून मला याचा प्रचंड अभिमान वाटतो, एक आई म्हणून मला याचा प्रचंड अभिमान वाटतो की स्वराज्याची स्थापना झाली, स्वराज्याची स्थापना झाली। रयत सुखाने जगू लागली तरी सुद्धा माझ्यावर, माझ्या शिवबांवर आणि या स्वराज्यावर अनेक संकट आली, जसे की शाहिस्ते खान, अफजल खान, पुरंदरचा वेढा आणि औरंगजेब। आणि ह्या एका ना एका संकटावर मी, माझ्या शिवबांनी माझा आणि शिवबांचा मुलुक पुरून उरला आणि माझा शिवबा छत्रपती झाला, माझा शिवबा छत्रपती झाला। म्हणून मी जिजाऊ म्हणून एकच विनंती करेन की आपल्या मुलांवर शिवबांसारखे संस्कार करा आणि घराघरात शिवबा घडवा, घराघरात शिवबा घडवा। जगदंब जगदंब जगदंब। धन्यवाद।